पुण्यातल्या आखाड्यामध्ये उतरलेल्या मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात स्वकीयाकडून आता आव्हान मिळू लागले. तर माजी खासदार संजय काकडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दंड थोपटले. पुण्याच्या आखाड्यात पैलवान मुरलीधर मोहोळ उतरलेत. मुरलीधर मोहोळांना आता त्यांच्या पक्षातूनच आव्हान मिळू लागलंय. भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झाल्याचं संजय काकडेंनी सांगितलं. एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी होणं पण जग जा म्हणजे नैसर्गिकता आहे. माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं वाटलं, त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानं वाटल्यानंतर ते म्हटले की मी नाना तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहांबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू. मुरलीधर मोहोळांची उमेदवारी जाहीर झाली आहे पण त्यांना अजूनही पक्षानं AB फॉर्म दिलेला नाही. जोपर्यंत AB फॉर्म मिळत नाही तोपर्यंत आपण इच्छुक असल्याचं सांगत संजय काकडेंनी अप्रत्यक्षरित्या उमेदवार बदलाची मागणी केली आहे. अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला, नाव डिक्लेअर झालेलं आहे परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणीमुळे किंवा स्थानिक सर्व्हेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा बदलतात. तर तसं काही असेल तर पुणे शहरात पण असं काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे भाजपच्या सोबत नाहीत याचा मोठा फटका बसण्याची भीती संजय काकडेंना वाटते. यासाठी त्यांनी केलेल्या सर्व्हेचा दाखला दिलाय. आडून आडून त्यांनी शिवसेनेचा भाजपला फायदा होत नसल्याचं सांगितलंय. दिलेल्या उमेदवार सक्षम आहे, 98 नगरसेवक आहेत, 4 आमदार आहेत पुणे शहरामध्ये. फक्त दुःख आहे की शिवसेना जी आमच्यावर म्हणजे जवळजवळ 35 वर्ष जी होती ती ह्यावर्षी नाही आमच्याबरोबर, तेवढं दुःख आहे. तू आज पुण्यात आपण सगळे पाहत असाल की पुण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना जास्त स्ट्रॉंग आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग आहे सगळे जग जाहीर आहे. मी तर सांगणार की बाबा एकनाथ शिंदे शिवसेना आहेच आमच्यावर, त्याबद्दल वादच नाही आहे. परंतु वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्व पुणे शहराला माहिती. संजय काकडे हे पुण्यातील बडे नेते आहेत, त्यांची नाराजी मोहोळांना परवडणारी नाही. कसबा पोटनिवडणुकीतही भाजप श्रेष्ठींनी पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याचा फटका भाजपला बसला होता. त्यामुळं काकडेंच्या सूचनांकडे भाजप दुर्लक्ष करणार नाही अशी अपेक्षा काकडे समर्थकांमधून व्यक्त केली जाते. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.